तुम्ही जसं मगाशी सुरुवातीला म्हणालात की आता फैरी झडायला लागलेल्या आहेत आणि थोडं वातावरण अधिक निवडणुकीच्या तापायला लागले. नुकत्याच त्यांच्या झालेल्या सभेत एक मुद्दा जो आता 2 दिवस खूप त्याची चर्चा होते, भटकती आत्मा म्हणून त्यांनी एक जो उल्लेख केला. आता महाराष्ट्रात एक क्रुशियल फेज आहे जसं मी म्हटलं, पश्चिम महाराष्ट्रातली. तुमचं रिडिंग याच्याबद्दलचं काय की भटकती आत्मा जेव्हा ते म्हणतात त्याला खूप द्वेषाने प्रत्युत्तर दिलं जात आहे आणि व्यक्तिगत त्या टीकेला की आमच्यावरती व्यक्तिगत टीका केली जाते असं म्हटलं जातं, तुम्हाला काय, तुमचं काय रिडिंग आहे? मोदीजींनी कोणाचं नाव तर घेतलं नव्हतं, त्यांनी टोपी फेकली, ज्याला आपल्या डोक्यात घ्यायची होती त्यांनी ती घेतली. मोदीजींनी फक्त एवढीच वस्तुस्थिती सांगितली की महाराष्ट्रामध्ये काही लोक असे आहेत जे सत्तेतनं बाहेर गेल्याबरोबर सत्तेला डिस्टॅबिलाइज कसं करता येईल याचा प्रयत्न करतात आणि हम न खेले तो खेल बिगाडे अशा मानसिकतेत ते काम करतात. आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस सोडला तर नायकांनंतर कोणीही 5 वर्ष पूर्ण करू शकलं नाही. अशा प्रकारे मोदीजींनी एक फॅक्ट सांगितली. आता काही लोकांनी ती जिवारी लावून घेतली, त्याचं काय करत आहे? पण कोण आहेत ती लोक डिस्टेबिलाइज करणार? तुम्ही नाव घेऊन सांगू शकता का? शरद पवार आहेत किंवा इतर कोणी अजून करत आहे की टोपी फेकली आहे, ज्याला वाटतं मी आहे तो डोक्यात बसवून घेतोय, आम्ही कशाला सांगायचं? पण असतील ना अशी लोक की जे तुमचा आता तुमचाही अनुभव आहे, आता 7.5 वर्ष महाराष्ट्रात नव्याने सत्तांतर झालंय, त्याला डिस्टेबिलाइज करण्याचा प्रयत्न केला जात असेल, त्याच्या अनुषंगाने कदाचित. मी तर असं म्हणेल की मुळातच आमचे जे विरोधक आहेत या विरोधकांना कन्स्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन हा विषय येत नाही, दे आर डिस्ट्रक्टिव्ह ऑपोजिशन. त्यांना विरोधी पक्षात गेल्यानंतर विरोध करायचा असतो पण समाजहित, देशहित, सोशल फॅब्रिक या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून विरोध करायचा असतो, ही गोष्ट त्यांच्या कधी लक्षात राहत नाही, ते विरोधाला विरोध करतात. पण त्यांचं असं म्हणणं आहे की विरोध आम्ही करतो आणि ते सरकार म्हणजे सरकार डिस्टेबिलाइज करणं, तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला, आधीचं सरकार डिस्टेबिलाइज करण्यामध्ये भाजपने एक रोल घेतला, तर तुमच्यावरती आरोप झाले की तुम्ही हे पक्ष फोडले किंवा भाजपने पक्ष फोडले, असं तुमच्यावरती व्यक्तिगत आरोप केला गेला. अर्थात तुम्ही मागे म्हणाल होतात की मी परत आलो पण 2 पक्ष फोडून आलो, तर हा आरोप तुमच्यावरती केला जातो, तुमच्या पक्षावरती केला जातो. असं आहे, पहिली गोष्ट तर त्यांनी तयार केलेलं सरकारच मुळात मॅन्डेट फोडून तयार केलेलं सरकार होत, कारण जनतेने मॅन्डेट BJP आणि शिवसेनेला दिला होता. उद्धव ठाकरेजींना खुर्चीची लालसा एवढी होती की त्यांनी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, ज्या दिवशी काँग्रेससोबत जावं लागेल त्या दिवशी शिवसेना नावाचं माझं दुकान मी बंद करेन. ते शिवसेने घेऊन त्यांच्याकडे गेले. ज्या शरद पवार साहेबांनी बाळासाहेबांच्या हयातीत शिवसेना फोडली त्यांच्यासोबत ते गेले. त्यामुळे पहिल्यांदा मूल्यांचं राजकारण मोडून, तत्व सोडून, मॅन्डेट फोडून आणि आमच्या पाठीत छुरा खुपसून त्या ठिकाणी ते गेले, किंवा त्या तिघांनी ते केलं. आता खरं म्हणजे हे जे काही पक्ष फोडणे वगैरे, हे काय दूध पिणारे मुलं आहेत का? असं कोणाला फोडता येतं का? इतके तकलादू आहेत का? मुळातच अति अहंकार आणि अति महत्वाकांक्षा या 2 गोष्टींमुळे हे पक्ष गेले. ज्यावेळी शिवसेनेतल्या नेत्यांच्या हे लक्षात आलं की राजकारण हे केवळ स्वतःकरता आणि परिवाराकरता चाललं आहे, आज मी आणि उद्या आदित्य याकरता राजकारण चाललेलं आहे, एकीकडे हिंदुत्व सोडल्यामुळे जमीन सरकते आणि दुसरीकडे आम्हालाही कट्टू साईज केलं जात आहे, केवळ आदित्य ठाकरे यांची लीडरशिप एस्टॅब्लिश करायची, अशा परिस्थितीमध्ये मग एकनाथराव शिंदेंसारखे जे स्वाभिमानी लोक होते ते एकत्रित आले आणि त्यांनी निर्णय केला की इथे विचारही गेला आहे आणि आता आपल्यालाही संपवत आहे, आपल्या अस्तित्वाची लढाई आणि विचारांची लढाई आपल्याला लढावी लागेल,
ते आमच्या सोबत आले. तीच स्थिती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 3 वेळा आमच्याशी चर्चा केली, ती शरद पवार साहेबांनीच केली. ज्या ज्यावेळी चर्चा आली शरद पवार साहेबांनी केली, निर्णय शरद पवार साहेबांनी केले. शेवटच्या क्षणी अजितदादांना समोर करून मग निर्णय परत घेऊन अजितदादांना तोंडघशी पाडलं, अजितदादांना विलन केलं. का विलन केलं? एकाच कारणाने केलं, कारण अजितदादा विलन झाले तरच सुप्रिया त्यांच्या हाती पक्ष जाऊ शकतो, त्यामुळे अजितदादांना विलन केलं. हे सगळं इतकं स्पष्ट आहे. हे पक्ष त्यामुळे फुटले आहेत. हे काही हा हे खरं आहे की ते फुटले आणि आमच्याकडे आले तर आम्ही ती संधी घेतली, कारण शिवसेनेची संधी तर आम्ही घ्यायलाच हवी होती. ते आमचं मॅन्डेटच होतं. दॅट वॉज अवर मॅन्डेट. वी म्हणजे आम्ही आमचं मॅन्डेट परत मिळवलं आहे त्या ठिकाणी. पण हे पक्ष त्यांच्या अतिमहत्वाकांक्षेमुळे, त्यांच्या स्वार्थामुळे त्या ठिकाणी फुटले आहेत.